झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार महाराष्ट्र, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाइन्स। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती मंचर येथे मुस्लिम बांधवांची मीटिंग संपन्न, हा सण शांततेत साजरा करावा जिल्हाधिकारी यांचं आवाहन। वारला येथील नवीन रुग्णालय चालू करा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी। विद्युत तारा ओढत असताना करंट आलाय आणि त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय। झूम ऑन न्यूजच्या शिरेपेचात मानाचा तुरा, प्रतिनिधी संजय मराठे दैनिक प्रभास केसरीकडून सन्मानित। मॅक्स कंपनीचे तणनाशक फवारल्यानं सोयाबीन पीक कोमात, शेतकऱ्याची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार। बकरी ईद सण व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी येत असल्यानं या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी हा सण शांततेत साजरा करावा असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात मग। दिलेले आदेशाचे पालन करावे, समाजात कुठलाही तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नये असं आवाहन खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी केलं। मंचर पोलीस स्टेशन येथे आज सर्व मुस्लिम बांधवांची मीटिंग ठेवण्यात आली होती। या प्रसंगी पाटील बोलत होते। यावेळी मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी मनोज पष्टे, पशुवैद्यकीय अधिकारी सौ आंबेकर, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर व मुस्लिम बांधव उपस्थित होते। कुठल्याही प्रकारचं तुमच्या निदर्शनास काही अवैध गोष्टी आले तर ते तुम्ही आमच्यापर्यंत येऊ द्या, जेणेकरून त्याच्यातून पुढचा कुठला म्हणजे मोठी घटना किंवा कुठला एखादा गैरप्रकार घडणार नाही। तर सोशल मीडिया असेल किंवा तुमच्या कुठल्या माहितीकारांनी तुम्हाला सांगितलं, फोनवर कुठे चर्चा झाली, तर तुम्ही होडकर साहेबांना कळवा, मला कळवा, किंवा भालेकर साहेबांशी कुठं चांगला रेपो आहे त्यांना कळवा। फक्त कुठल्याही गोष्टी एखाद्या छोट्या गोष्टीची मोठ्या गोष्टीत रूपांतर होणार नाही यासाठीचं फक्त तुमच्याकडचा फीडबॅक देखील पुष्कळ आमच्यासाठी गरजेचं आहे। तर मी आता जास्त वेळ तुमचाही घेत नाही, बराच उशीर झालेला आहे, मी उशिरा पोचलो। ज्या काही तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत, सूचना म्हणण्यापेक्षा ज्या काही माहिती होती ती माहिती तुमच्यापर्यंत पोचली, जेणेकरून तुम्ही देखील अवेअर होता त्याच्यामध्ये की बाबा असं काहीतरी नवीन आलेलं आहे नियम, जेणेकरून आपल्याकडून काही घडणार नाही चुकीची गोष्ट। तर पुनश्च एकदा मी तुम्हाला सर्वांना डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव। वाशिमच्या वारला येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करण्याबाबत बळीराम माहोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केलेली आहे। वारला या जिल्हा परिषद वाशिम येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे। वारला सर्कलमधील जवळपास सर्व गावांना आरोग्यसेवा मिळण्याकरता त्वरित रुग्णालय चालू करण्यात यावे, जेणेकरून सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व त्यांना योग्य सेवा मिळेल यासाठी बळीराम माहोरे यांनी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाची प्रतिलिपी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय वाशिम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद वाशिम यांना देण्यात आले आहेत। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हिवळखेडा येथे एक धक्कादायक बातमी येत आहे। खांबावरून दुसऱ्या खांबावरती विजेच्या तारा ओढत असताना करंट लागून 4 मजुरांचा मृत्यू झालाय। नवीन तारा ओढत असताना तारेमध्ये करंट येऊन 4 मजुरांचा मृत्यू झाला व एक जण जखमी झाला आहे व त्याला जवळच्या दवाखान्यात भरती करण्यात आला आहे। तर कन्नड पोलीस पुढील तपास करत आहेत। शेख निसार, झूम ऑन न्यूज, औरंगाबाद। झूम ऑन न्यूजच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। प्रतिनिधी संजय मराठे यांना दैनिक केसरी प्रभासकडून सन्मानित करण्यात आले। पाहूयात हीच बातमी। पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांच्या कार्यालयीन कक्षात पत्रकार क्षेत्रात नावाजलेल्या दैनिक केसरी प्रभास गुणगौरव पुरस्कार 2022 या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमचे प्रतिनिधी संजय मराठे यांना सन्मानित करण्यात आलं। विलास कानडे यांच्या शुभ हस्ते
क्रीडा शैक्षणिक पोलीस मेडिकल धार्मिक व्यावसायिक सामाजिक इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय काम केलं त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय. यावेळी आमचे प्रतिनिधी संजय मराठे यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. संजय मराठे, सुमन न्यूज, पुणे. आणि या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, मॅक्स कंपनीचं तणनाशक फवारल्यानं माळशेलू येथील शेतकऱ्याचं चक्क 3 एकर सोयाबीन पीक कोमात गेलंय. दरम्यान शेतकऱ्यानं कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. माळशेलू येथील सौ सागरिका अनिल राठोड यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली की मॅक्स कंपनीचं तणनाशक मारल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत मिळावी. दरम्यान पेरणी केलेल्या शेतातील बियाण्यांची पाहणी करावी व कंपनीविरुद्ध योग्य ती कारवाई करून मला नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी आशयाची तक्रार सदर शेतकरी महिलेनं केलेली आहे. सदर नुकसानीची भरपाई न दिल्यास आमगण उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. बदललेला आहे. आता कर्ज कुठून काढायचे आणि कुठून बी बियाणे आणायचे आणि कुठून पेरायचं हे मला कळत नाही. आता कसं जगायचं ते पण मला लय संघर्ष वाटतो. कसं जगायचं हे माझ्यावर लय संकट आहे. मला 3 मुली 1 मुलगा आहे. माझं परपंच खूप मोठं आहे. शिक्षण कसं शिकवायचं आणि कसं जेवण कसं करायचं हे मला खूप अडचणीत दिवस चालले माझे. आता हे डबल आता हे त्यांना शिकणं पूर्ण जळलेलं आहे. आता पेरलं पेरलं तर उगवल का नाही हे पण चिंता मला हात आहे. अनिल राठोड, अनिल गोविंदा राठोड, हा औषधी मी पिंजरहून आणलेली होती आणि याने माझे मला सांगितले होते 2 एकरमध्ये फवारायचे हे तणनाशक. तर मी याच्यामध्ये 3 एकर शेती केली तरी पण माझं सोयाबीन मेलं. मला नुकसान भरपाई मिळण्यात यावी अन्यथा आम्ही आत्महत्या करण्याचे आम्हाला काही पर्याय नाही आहे. जय शिवालाल कृषी केंद्र चव्हाण इथून ही औषधी आणलेली आहे पिंजा. त्याईनं काय सांगितलं मग तुम्हाला नंतर? त्याईनं मला हे सांगितलं, मी त्याईला तणनाशक मागितलं तर त्याईनं आत्ता बी बनत होती ते की यानं सोयाबीन मरत नाही तरी पण माझी सोयाबीन पूर्ण जळून खाक झाली. धनगा सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत खेगाव आंदोलन केलेलं आहे. विद्यालयामध्ये लॉ विधी विभागासह अन्य विषयाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन अर्थातच MCQ म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीनं व्हाव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठ उपकेंद्रात परीक्षा प्रमुखांना खेगाव घालत आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. सोलापूर कोल्हापूर विद्यापीठाच्या धर्तीवरती वस्तुनिष्ठ पद्धतीनं परीक्षा घेण्याची मागणी यावेळी केलेली आहे. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसताना परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे आंदोलन पेटणार आहे. कसं माहिती आहे का सर, आमचं ॲडमिशन LLB 3 इयरचं आणि LLB प्री लॉ LLB 1 इयरचं ॲडमिशन मार्च एंडिंगच्या पर्यंत झालेलं आहे आणि आमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम या ऑनलाईन पद्धतीनं मेच्या एंडिंगला झालेल्या आहेत आणि रिझल्ट जूनच्या अंतिम हे आठवड्यामध्ये लागलेला आहे आणि आता जुलैचा फर्स्ट वीक चालू आहे आणि आता एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत. तर आमचं असं विद्यापीठाकडे मागणी आमची की सोलापूर आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटी यांनी एक्झाम MCQ टाईपने घेतलेले आहेत आणि हायकोर्टाचा पण असा निर्णय आहे की सर्व विद्यापीठाच्या एक्झाम ह्या एक समान पद्धतीने झालेल्या पाहिजेत. पण आपलं विद्यापीठ हे कोणत्याही एक पद्धतीने घेताना दिसत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आज आम्ही इथं आंदोलन करून कुलगुरूंना घेराव घालून या उपकेंद्रामध्ये आम्ही यांना निवेदन दिले याच्यापुढे जर अशा पद्धतीने जर एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह झाली तर आम्ही आंदोलन करू तीव्र. भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार गावात अचानक घरात गॅस सिलेंडरची गळती होऊन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवानं या स्फोटात कुठलीच जीवितहानी झाली नाही.
मात्र घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून यामध्ये खाक झाले. सिपोरा बाजार गावातील भिका सखाराम यांच्या घरात अचानक दुपारी 12 सुमारास गॅस गळती होऊन घराला आग लागल्याचं कळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीनं रौद्र अवतार धारण केल्यानं परिसरातील नागरिकांनी गॅसचा स्फोट होईल म्हणून परिसरातील नागरिकांना इतरत्र हलवलं. मात्र त्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही, तरी सखाराम यांचं सर्व संसार उपयोगी साहित्य या स्फोटात जळून खाक झालंय. बीडच्या आंबेजोगाई इथल्या स्वराती रुग्णालयातील रुग्ण सेवा ही विस्कळीत झाली आहे. नव्या नियमांचा चाचक अटींमुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतोय. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्तांनी HMIS प्रणालीचे हार्डवेअर सॉफ्टवेअर यंत्रणेचा वापर पूर्णत बंद करण्याचे आदेश दिलेत. परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. यापुढे रुग्णांना ऑफलाईन नोंदी कराव्या लागणार आहेत आणि याच नियमांचा रुग्णांनी विरोध केलाय. स्वराती रुग्णालय शासकीय असून या रुग्णालयाचा ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार आहे. शासनाच्या आदेशानुसार काल दिनांक 5 तारखेला रात्री 12 वाजेपासून HIMS सिस्टीम, कॉम्प्युटराइज सिस्टीम जी रुग्णालयामध्ये कार्यरत होती तिचा वापर बंद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार रात्री 12 वाजेपासून आम्ही त्याचा वापर थांबवलेला आहे आणि त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून सद्यस्थितीमध्ये ऑफलाईन म्हणजे जुन्या पद्धतीनं रुग्णांनी केस पेपर काढणे, त्यानंतर ते संबंधित क्लार्कने त्याची नोंदणी करणे आणि तो केस पेपर घेऊन ते रुग्ण जे आहेत ते डॉक्टरांकडे जातील. डॉक्टर पेशंटची तपासणी करून ज्या काही नोंदी आहेत त्या कॉम्प्युटरमध्ये न करता प्रत्यक्षात त्या केस पेपरवरच सर्व रुग्णाच्या तपासणीच्या नोंदी, प्रयोगशाळेच्या तपासण्या ज्या काही करायच्या आहेत त्याच्या नोंदी, त्याशिवाय रोगनिदान आणि औषधोपचार जे काही आवश्यक आहे त्या सर्व नोंदी इथून पुढे आता त्या केस पेपरवरच करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यानुसार ते कार्यरत आम्ही यंत्रणा केलेली आहे. याबाबतीत कुठल्याही प्रकारची रुग्णाची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत. भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलले की प्रभाग व वॉर्ड रचना नियमबाह्य आहे. बावनकुळेंनी असा आरोप महाविकास आघाडीवरती लावला. या आरोपाचं समर्थन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे विदर्भ प्रभारी यांनी केलं, तर राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष यांनी आरोपाचं खंडन करत बोललं की कोणत्याही अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून असं केलं ते त्यांनी पुरावे देत सिद्ध करावं असं थेट आता दुनेश्वर पेठे यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा पाहूयात दुनेश्वर पेठे नेमके काय म्हणतात आणि त्यानंतर मनसेचे विद्यार्थी प्रभारी नेमके काय म्हणतात. बावनकुळे साहेबांचे जे आरोप आहेत ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांना माहीत आहे की आता मध्यंतरी जो महाविकास आघाडीला पाळण्याचं जे काम त्यांनी केलं त्याच्यात त्यांच्या भाजपची जी प्रतिमा खूप खालावली आणि त्यात त्यांना माहीत आहे की आता आम्ही काही निवडून येऊ शकत नाही ह्या ग्रामपंचायतीमध्ये की कॉर्पोरेशनमध्ये किंवा नगर परिषदामध्ये म्हणून हा आरोप करत आहे. तर त्यांना आरोप जर त्यांचं म्हणणं आहे की कुठल्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखालती ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं तर त्यांनी त्यांचे नावं स्पष्ट करावे, त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सांगावे की ह्या अधिकाऱ्यांनी अमुक केलं तमुक केलं. मला हे सांगा की 2017 यांनी काय केलं, भाजपची जेव्हा सत्ता होती 4 प्रभाग कुठेही कोणत्याही जनतेला लाभदायक नव्हते किंवा नागरिकांना किंवा शहरांना लाभदायक नसल्याच्या नंतरसुद्धा 4 प्रभाग केले आणि त्या 4 प्रभागामध्ये काय निष्पन्न झालं. आता त्यांना त्यांच्याकडे आता सरकार आलेली आहे, ते कधीही दामदपट करूनच ते काम करतात आणि नेहमीच त्यांनी केलेलं आहे. आता कुठले तरी आरोप करायचे म्हणून आरोप करायचे, बावनकुळे साहेबांना आता सध्या तरी काही काम नाही आहे म्हणून हे सगळे आरोप सुरू आहे. निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे की हे रद्द करण्यात यावं. बरोबर आहे ना, तर निवडणूक आयोग निर्णय घेईल, त्याच्यात जर चुकीचं झालं असेल किंवा चुकीचं केलं असेल तर हरकत नाही, त्याच्यावर निर्णय घ्यायलाच पाहिजे. परंतु हे आता त्यांना लक्षात कसं काय आलं, एवढ्या दिवसाच्या आधीपासून ते कुठे झोपी गेले होते का बावनकुळे साहेब,
तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं का कोणत्या त्यांच्या आक्षेप कोणत्या कोणत्या त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं नाही, तर त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्याकडे तर आता सगळं महाविकास आता तर सरकारसुद्धा आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, कॉर्पोरेशन आहे, दिल्लीचं सरकार आहे, सगळ्या एजन्स्यासुद्धा आहेत. तर त्यांनी त्यांच्या मताने काय करायचं आहे, त्यांना जे योग्य वाटते, त्यांना भाजपला जिथे जिथे फायदा होऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी करावं. या विषयावर मी पूर्णपणे सहमत आहे. माननीय विधान परिषदेचे आमदार तथा माजी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे विधान केलं ते अत्यंत बरोबर आहे असं मला वाटतं. कारण की मी अनेक महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो की ग्रामपंचायत स्तरावर असो, या निवडणुकामध्ये ज्या काही प्रभाग रचना झाल्या असतील किंवा आरक्षण निघालेले आहेत, हे सोयीचे प्रभाग रचना, सोयीचं प्रभागाचं कट करून त्यांनी आपल्या स्तरावर मागील जे सरकार होतं, महाविकास आघाडी सरकार, यांनी आपल्या लोकांना निवडून आणण्याच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी ते पूर्णपणे व्यवस्थित आपली लोक कशी निवडून नेईल या उद्देशातून त्यांनी माननीय निवडणूक आयुक्तावर असेल की निवडणूक विभागावर असेल त्यांनी प्रेशर आणून केलेलं आहे असं मला वाटतं. तर काय तुम्हाला काय वाटतं, हे वार्ड किंवा प्रभाग रचना रद्द करून नवीन करावं? माझी सुद्धा पक्षातर्फे हीच मागणी असेल की त्यांनी वार्ड रचना किंवा प्रभाग रचना ज्या आहे ह्या एकत्रितपणे विचारणीसरणी करून पूर्णपणे बनवून नव्याने मंजूर करावी, त्यानंतरच महानगरपालिकेची निवडणूक व्हाव्यात. आणि या क्षणाची अत्यंत महत्वाची मोठी बातमी आहे, गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली. दरम्यान घरगुती गॅस दरवाढी विरोधात भंडारा महिला काँग्रेसनं आंदोलन छेडलंय. जनविरोधी मोदी सरकारनं पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली, त्यामुळे आता हा सिलेंडर 1053 रुपयांना मिळणार आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ जयश्री रवींद्र बोरकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागच्या 1 वर्षात केंद्र सरकारनं तब्बल 218 रुपयांची वाढ केलेली आहे. केंद्र सरकारने जो काल निर्णय घेतलेला आहे की गॅस सिलेंडरचे भाव हे 50 रुपयांनी वाढवले आहे, आता तो गॅस सिलेंडर 1053 रुपयाला झालेला आहे. त्याच आधीची परिस्थिती अशी होती की जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा 450 रुपयाला सिलेंडर मिळायचा, तोच आज सिलेंडर 1053 रुपयाला मिळत आहे. तसेच जर मोदी सरकारने जी उज्ज्वला गॅस योजना आणलेली आहे त्या उज्ज्वला गॅसच्या योजनेनुसार ती उज्ज्वला गॅस योजना फेल ठरलेली आहे. कारण मोदी सरकार म्हणायचे की आमची जी महिला वर्ग आहे ती चूल फुंकत असल्याने त्या धुरेमुळे तिला फुफ्फुसामध्ये जो त्रास होते तो उज्ज्वला गॅस आणलेली आहे आणि घराघरात गॅस पोहोचणार होती, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की याच्यामुळे फुफ्फुसात जो बिमाऱ्या पसरतात आणि कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढतात त्याच्याने होणार नाही. पण आज तीच परिस्थिती आमच्या महिला वर्गामध्ये आलेली आहे. आज महिला वर्ग काही घरकाम करतात, घरकाम करणाऱ्या स्त्रिया इतकं महाग सिलेंडर कसं घेणार, आणि जी उज्ज्वला गॅस योजना ती आज फेल ठरलेली आहे. आणि तसंच सांगायचं म्हणजे जे आता आपले अन्नधान्यांचे रेट वाढलेली आहेत, आम्हाला त्याच्यावरही काही घोषित करण्यात आलेली आहे की 5% GST अन्नधान्यावर पण लागणार आहे, जसं गव्हाचं पीठ झाला, गहू झाला, बेसन झाला. आणि जी 12% GST होती ती पण आता 18% GST प्रत्येक जे रोज आपल्याला जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच्यावर सुद्धा या लोकांनी 12% होती ती GST आता 18% करण्यात आलेली आहे. तर आज आम्ही महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवरती मंचर येथे मुस्लिम बांधवांची मीटिंग संपन्न, हा सण शांततेत साजरा करावा जिल्हाधिकारी यांचं आवाहन. वागला येथील नवीन रुग्णालय चालू करा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी. विद्युत तारा ओढत असताना करंट आलाय आणि त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय.
जुमॉन न्यूजच्या शिरेपेचात मानाचा तुरा, प्रतिनिधी संजय मराठे, दैनिक प्रभास केसरीकडून सन्मानित. मॅक्स कंपनीचे तणनाशक फवारल्यानं सोयाबीन पीक कोमात, शेतकऱ्याची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा सुमन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.